अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून. दत्ता, शिष्टमंडळ कधीपर्यंत आता अंतरवाली सराटीमध्ये पोहोचणार आहे? खरं तर शिष्टमंडळाचे या ठिकाणी दोन भाग करण्यात आलेले आहेत. जे दोन न्यायमूर्ती या शिष्टमंडळामध्ये होते ते सुरुवातीला अंतरवाली सराटीमध्ये आता काही क्षणांमध्ये दाखल होत आहेत आणि ते मनोज जरंगे यांच्याशी टेक्निकल विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहेत. आरक्षण कसं दिलं जातं, कुठल्या पद्धतीने दिलं गेलं पाहिजे, त्यासाठी कसा वेळ लागतो, कुठून डाटा जमा करावा लागतो, मागास समाजाला कसं ठरवावं लागतं, त्यासाठीच्या अटी आणि शर्ती काय आहेत, हा सगळा जो विषय आहे ते न्यायमूर्ती दोन्हीही मनोज जरंगे यांना समजून सांगणार आहेत. हा विषय सगळा मनोज जरंगे यांना समजून सांगितल्यानंतर पुन्हा शासनाचं जे प्रतिनिधी मंडळ आहे ज्यामध्ये चार मंत्री दोन आमदार आहेत हे सगळेजण पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर ते मनोज जरंगे यांची जी आहे शासकीय पातळीवरून ते आश्वासनं देणार आहेत आणि त्यांची मनधरणी करणार आहेत आणि त्यानंतर मनोज जरंगे यांनी उपोषण सोडावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या शिष्टमंडळ दोन टप्प्यामध्ये काम करत असताना पाहायला मिळत आहे. धन्यवाद दत्ता एकूणच माहितीबद्दल. तर काही वेळातच आता शिष्टमंडळ अंतरवाली सराठीमध्ये पोहोचेल. सुरुवातीला दोन न्यायमूर्ती जे आहेत निवृत्त न्यायमूर्ती या ठिकाणी पोहोचतील आणि जरांगे यांच्याशी टेक्निकल बाबींवर ते चर्चा देखील करतील. मराठा आरक्षण, टिकणारं आरक्षण कसं मिळेल या संदर्भामध्ये ते चर्चा देखील करतील आणि